हाय फ्रेंड्स वेलकम बॅक डिअर फ्रेंड्स आजच्या लेसन मध्ये आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स समजून घेणार आहोत फ्युचर कंटिन्युअस टेन्स ला फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स असे देखील म्हणतात डिअर फ्रेंड्स हा लेसन आपण फोर स्टेजेस मध्ये पाहणार आहोत फर्स्ट स्टेज मध्ये आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय हे समजून घेणार आहोत सेकंड स्टेज मध्ये आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर केव्हा कुठे आणि कशा पद्धतीने करायचा हे समजून घेणार आहोत थर्ड स्टेज मध्ये आपण फ्युचर कंटिन्युएस टेन्स मध्ये वाक्य रचना कशी करायची हे समजून घेणार आहोत आणि फोर्थ स्टेज मध्ये आपण फ्युचर कंटिन्युएस वापर केव्हा करायचा नाही हे पण समजून घेणार आहोत डियर फ्रेंड्स हा लेसन स्पोकन इंग्लिश व हो ग्रामर या दोन्ही दृष्टीने खूपच उपयुक्त असणार आहे त्यामुळे हा लेसन शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीस आपण पाहूया फ्युचर कंटिन्युएस टेन्स म्हणजे काय डिअर फ्रेंड्स हा वरद आहे हा त्याचा मित्र सोहमला आता भेटत आहे भेटल्यानंतर वरद त्याला विचारतो अरे तू हे काम केव्हा सुरू करणार आहेस केव्हा संपवणार आहेस सोहोम वरदला म्हणतो मी उद्या नऊ वाजता काम सुरू करेन आय विल स्टार्ट माय वर्क टुमारो ॲट नाईन तो असेही म्हणतो मी उद्या चार वाजता काम पूर्ण करेन आय विल फिनिश माय वर्क टुमारो ॲट फोर या ठिकाणी दोन वेगवेगळ्या ऍक्शन सांगितलेले आहेत एक आहे काम सुरू होण्याची दुसरी आहे कामाचा शेवट होण्याची या दोन्ही ऍक्शन डेअर फ्रेंड्स सुरुवात करणे किंवा शेवट करणे या क्रिया सततपणे चालू राहणाऱ्या आहेत का नाहीत या वन टाइम ऍक्शन आहेत डेअर फ्रेंड्स म्हणूनच ही सेंटेसेस फ्युचर कंटिन्युअस टेनचे नाहीत सोहम जर हे वाक्य असे म्हणलं असता मी उद्या नऊ ते चार या वेळेत काम करत असेल आय विल बी वर्किंग फ्रॉम नाईन टू फोर टुमारो डेअर फ्रेंड्स या ठिकाणी सोहमने वरदला काय सांगितले की मी उद्या काम करणार आहे आणि माझे उद्या काम नऊ ते चार या वेळेत चालू असणार आहे डिअर फ्रेंड्स अशा पद्धतीने एखादी घटना क्रिया किंवा परिस्थिती भविष्यात एका विशिष्ट कालावधीमध्ये सतत चालू राहणार रा असेल सतत घडणार असेल तर हे सांगण्यासाठीच फ्युचर कंटिन्युअस ट्रेनचा वापर केला जातो ज्या घटना भविष्यात चालू असतील परंतु पूर्ण झालेल्या नसतील अशा घटनाविषयी बोलण्यासाठीच फ्युचर कंटिन्युअस ट्रेनचा वापर केला जातो डिअर फ्रेंड्स आय होप तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय कळलं असेल डिअर फ्रेंड्स आता आपण पाहूया की फ्युचर कंटिन्युअस ट्रेनचा वापर केव्हा कुठे आणि कशा पद्धतीने करायचा डिअर फ्रेंड्स ज्या वेळेस आपण वर्तमानाची सांगड घालून भविष्यात मी एखादे काम करत असेल असे ज्यावेळेस सांगायचे असते त्यावेळेस आपण फ्युचर कंटिन्युअस ट्रेनचा वापर करू शकतो लेट सी सम एक्झाम्पल्स मी उद्या यावेळी प्रवास करत असेल दिस टाईम टुमारो आय विल बी ट्रॅव्हलिंग मी उद्या यावेळी माझा वाढदिवस साजरा करत असेल दिस टाईम टुमारो आय विल बी सेलिब्रेटिंग माय डे डिअर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण वर्तमानाची सांगड घालून आपण उद्या परवा भविष्यात काय करत असू हे सांगण्यासाठी आपण फ्युचर टेनचा वापर करू शकतो नेक्स्ट युसेच बघूया ज्या वेळेस आपण वर्तमानात एखादी घटना घडत असेल असा आपल्याला अंदाज सांगायचा आहे असे आपल्याला भाकीत वर्तवायचे आहे त्यावेळी देखील आपण फ्युचर टेनचा वापर करू शकतो लेट सी सम एक्झाम्पल्स तो मीटिंगला येत असेल ही विल बी कमिंग टू द मीटिंग ती शाळेत जाण्यासाठी तयार होत असेल शी विल बी गेटिंग रेडी फॉर स्कूल अशा पद्धतीने डिअर फ्रेंड्स ज्या वेळेस वर्तमानात एखादी घटना घडत असेल असा आपल्याला अंदाज सांगायचा आहे असे आपल्याला भाकीत वर्तवायचे आहे त्यावेळेस देखील आपण फ्युचर कंटिन्युअस ट्रेनचा वापर करू शकतो नेक्स्ट इश्यूज बघूया डिअर फ्रेंड ज्या वेळेस नम्रपणे माहिती विचारायची आहे त्यासाठी देखील आपण फ्युचर कंटिन्युअस ट्रेनचा वापर करू शकतो लेट सी सम एक्झाम्पल्स तो त्याच्या मित्रांना घेऊन येत असेल का विल ही बी ब्रिंगिंग हिज फ्रेंड्स ती आज रात्री पार्टीला जात असेल का विल सी बी गोईंग टू द पार्टी टू नाईट अशा पद्धतीने आपण फॉलाईटली माहिती विचारू शकतो नेक्स्ट इश्यूज बघूया डिअर फ्रेंड्स एखाद्या क्रियेचा कालावधी भविष्यात किती असणार आहे हे सांगण्यासाठी देखील आपण फ्युचर कंटिन्युअस ट्रेनचा वापर करू शकतो लेट्स सी एक्झाम्पल मी चार ते आठ जून दरम्यान संमेलनात सहभागी असेल आय विल बी अटेंडिंग द सिम्पोजियम फ्रॉम फोर टू एट जून अशा पद्धतीने डिअर फ्रेंड्स भविष्यात एखादी क्रिया किती कालावधीसाठी चालू असणार आहे हे सांगण्यासाठी देखील फ्युचर कंटिन्युअस ट्रेन्सचा वापर करू शकता डिअर फ्रेंड्स फ्युचर कंटिन्युअस ट्रेन्समध्ये वापरली जाणारे काही वेळदर्शक शब्द पाहूयात जसे की व्हाईल व्हेन दिस टाईम टुमारो नेक्स्ट वीक नेक्स्ट मंथ नेक्स्ट इयर इन द आफ्टरनून एक्सेस्ट्रा या कॉमन टाइम एक्सप्रेस वरून ते वाक्य फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये ओळखू शकाल डियर फ्रेंड्स चला आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये वाक्य रचना करायला शिकूया सुरुवातीला आपण बघूया अफर्मेटिव सेंटेंसेस ज्याला आपण म्हणतो होकारार्थी वाक्य सेंटेन्स पहा आई रात्रीचे जेवण बनवत असेल मॉम विल बी कुकिंग डिनर याचे आपण स्ट्रक्चर लक्षात घेऊया सुरुवातीला वापरायचं आहे सब्जेक्ट या ठिकाणी आपण वापरलेलं आहे मॉम त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे विल बी त्यानंतर आयन जी लागलेलं क्रियापद वापरायचं आहे त्यानंतर वाक्यामध्ये असेल तर ऑब्जेक्ट किंवा रेस्ट ऑफ द सेंटेन्स वापरायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकाल चला आता निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी वाक्य तयार करायला शिकूया त्यासाठी सुरुवातीला एक अफर्मेटिव्ह सेंटेन्स पाहूया ती काम करत असेल शी विल बी वर्किंग याला आता आपण निगेटिव्हमध्ये मध्ये कन्वर्ट करूया ती काम करत नसेल सी वोंट बी वर्किंग काय केलं आहे आपण या ठिकाणी व्हिल ऐवजी वो फक्त वोंटचा वापर केलेला आहे निगेटिव्ह करण्यासाठी वोंट काय आहे विल नॉट चे कॉन्ट्रॅक्शन आहे वोंट तरीही आपण याचे स्ट्रक्चर लक्षात घेऊया सुरातील वापरायचं आहे सब्जेक्ट या ठिकाणी वापरलेले आपण सी त्यानंतर ओंटचा वापर करायचा आहे त्यानंतर बी चा वापर करायचा आहे त्यानंतर आय एन जी लागलेले क्रियापद या ठिकाणी वापरलेले आपण वर्किंग त्यानंतर सेंटेसमध्ये असेल तर ऑब्जेक्टचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही निगेटिव्ह सेंटेसेस देखील सहज फ्रेम करू शकाल डेअर फ्रेंड्स आता आपण पाहूया की फ्युचर कंटिन्यूअस टेन्समध्ये प्रश्न कसा तयार करायचा त्यासाठी सुरवातीला एक आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स पाहूया ते अभ्यास करत असतील दे विल बी स्टडींग डेअर फ्रेंड्स होरबर क्वेश्चन तयार करताना फक्त सब्जेक्ट आणि विलची जागा बदलायची आहे जसे की ते अभ्यास करत असतील का विल दे बी स्टडींग काय केलं आपण फक्त विलचा वापर सुरवातीला केला दे नंतर वापरला आणि बी स्टडिंग जशाला तसं वापरलं आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला कारण प्रश्न आहे तरी आपण याचे स्ट्रक्चर लक्षात घेऊया सुरुवातीला वापरायचं आहे विल त्यानंतर वापरायचं आहे सब्जेक्ट त्यानंतर वापरायचं आहे बी त्यानंतर वापरायचं आहे लागलेले क्रियापद वाक्यामध्ये असेल तर ऑब्जेक्टचा वापर करायचा आहे शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे डिअर फ्रेंड्स आता आपण डब्ल्यूएच क्वेश्चन तयार करूया ते कशाचा अभ्यास करत असतील व्हॉट विल दे बी स्टडिंग काय केलंय आपण या ठिकाणी फक्त इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन जो होता विल दे बी स्टडी त्यापूर्वी आपण फक्त व्हाटचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने इंटरगेटिव्ह सेंटेजच्या अगोदर आपण डब्ल्यूएच वर्ड वापरू शकतो डब्ल्यूएच क्वेश्चन सहज तयार होऊ शकतो व्हाट या वर्डच्या ऐवजी तुम्ही इतर डब्ल्यूएच वर्ड वापरू शकाल जसे की हु व्हाट फेअर विच हुम व्हाय एक्सेक्ट्रा डेअर फ्रेंड्स आता आपण पाहूया की फ्युचर कंटिन्युअसनेस मध्ये नकारार्थी प्रश्न कसा तयार करायचा त्यासाठी आपण एक सुरुवातीला इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन पाहूया ते खेळत असतील का विल दे, दे बी प्लेईंग याला आता आपण निगेटिव्ह क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करूया ते खेळत नसतील का वोंट दे बी प्लेईंग काय केलं आहे आपण या ठिकाणी व्हिल ऐवजी फक्त ओंटचा वापर केलेला आहे उर्वरित इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन जसा आहे तसाच वापरलेला आहे तरी पण आपण याचे स्ट्रक्चर पाहूया सुरुवातीला वापरायचं आहे ओंट नंतर वापरायचं आहे सब्जेक्ट त्यानंतर वापरायचं आहे बी त्यानंतर आय एन जी लागलेले क्रियापद त्यानंतर असेल तर ऑब्जेक्टचा वापर करायचा आहे शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे डेअर फ्रेंड चला आता आपण पाहूया की फ्युचर कंटिन्युअस ट्रेनचा वापर केव्हा करायचा नाही त्यासाठी सुरुवातीला काही गोष्टी समजून घ्या होब्सचे दोन प्रकार असतात डायनेमिक त्याला ऍक्शन देखील म्हणतो आणि दुसरे असतात स्टेटिव्ह हर्ब्स डायनेमिक होर्ब किंवा ऍक्शन होर्ब हे कृती दर्शनारे असतात जसे की ईट ड्रिंक प्ले वाच एक्सेट्रा या मधून आपल्याला ऍक्शन कळते कृती कळते आणि स्टेटिव्ह होब हे स्थिती दर्शनारे असतात आपल्या मनातील भावना मानसिकता मालकी इत्यादी दर्शनारे असतात एक्झाम्पल लव हेट लाईक डाऊट अंडरस्टँड थिंक माइंड नो जसे की एक उदाहरण दाखल पहा जसे की लव लव मधून आपल्याला कुठले ऍक्शन कळते का नाही ही एक भावना आहे आपली एक मनाची स्थिती आहे मग ज्या जे वर्ब आपल्याला मनाची स्थिती दर्शवतात भावना दर्शवतात मालकी दर्शवतात यांना म्हणतात स्टेट्यू होब्स हे इथे मी का सांगतोय कारण स्टेटिव होपचा वापर फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये केला जात नाही हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा ही जे होप्स आहेत उदाहरण दाखल घेतलेले लव हेट लाईट यांना आय एन जी लागून फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये यांचा वापर केला जात नाही एक्झाम्पल पहा यू विल बी लविंग दिस हाऊस या ठिकाणी होप कुठले आहे लव त्याला आय एन जी क्रियापद लागलेलं ला आहे आपण आताच पाहिलं आहे की लव हे स्टेटिव होब आहे त्यामुळे याचा वापर फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये केला जात नाही म्हणून हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे मग करेक सेंटे हो हो करेक्ट सेंटेन्स काय होईल यू विल लव्ह दिस हाऊस बी पण काढून टाकलं जाईल कारण हे वाक्य सिंपल फ्युचरमध्ये मध्ये आपल्याला वापरावं लागतं कारण लवला आपण जी हा प्रत्यय लावू शकत नाही आणखी एक एक्झाम्पल पहा ही विल बी नोविंग दिस यामध्ये पण नो काय आहे स्टेटिव होब आहे स्थिती दर्शणारे होर्ब आहे त्यामुळे हे वाक्य पण इनकरेक्ट आहे करेक्ट असं होईल ही विल नो दिस ज्यावेळेस डिअर फ्रेंड्स स्टेटिव होब असतील त्यावेळेस आपल्याला ती सेंटेन्स सिंपल फ्युचर मधील वापरावं लागेल फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरता येणार नाही हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा स्टेटिव्ह होपचा वापर आपल्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये करता येत नाही डिअर फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग टिल द एंड हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अद्याप आमचे चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन नव व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर